जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब मध्ये मी आकाशोक आपल्या सर्वांची स्वागत करतो आज मित्रांनो आपण मधुमास या सॉंगवर व्हिडिओ एटिंग केलेला आहे व्हिडिओ एकदम खतरनाकरी झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरत असतो ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये दे। डिस्क्रिप्शनमध्ये दे देत असतो आपण डिस्क्रिप्शन जाऊन सर्व फ्री फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड लावलेला असतो जर तुम्हाला डिस्क्रिप्शन मधून बिट मॉर्ड लिंक बिट पोड लिंक इम्पोट जर प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे मी टेलिग्राम चॅनल सर्व मटेरियल अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनलच्या नावती स्क्रीन व पायामध्ये असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि आतापर्यंत तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो केलं असेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा कारण इंस्टाग्राम सर्व प्रिवडोड अपल करत असतो इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन आहे नाववरती किंवा पाहायला मिळत असेल आणि चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबक्राईब केलं एकदम प्रेंड व्हिडिओ लाईक केलं नसेल व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर आपल्या चॅनलवर मित्रांनो अशाच प्रकारे माझ्यामध्ये व्हिडिओ रिटिंग शिकवला जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्यायची आहे आणि मित्रांनो आजच्या वेडिओचा प्रिओ पाहिल्यानंतर प्रिवडो कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तर तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या आजच्या वेळेचा प्रियो पाहूया लगेच व्हिडिओ रिटिंग कशी पहला पर लगे शुरुआत कर अपने कान में इोन्स डाल लो क्या डाल भी लिए। बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा, रहा सालों। अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला बिटमा पोड लिंक दिलेले आहे त्यावर कोणती इम्पोर्ट करून घ्या ती इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा इंटरफेस पाहा मिळून जाईल जर मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बिटमा पोड लिंक इम्पोर्ट करण्याचा प्रॉब्लेम आला तर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे तिथून जाऊन मित्रांनो ती आपली लिंक आहे ती इम्पोर्ट करून घ्यायची ती इम्पोर्ट केल्यानंतर अशा इंटरफेस पाहा मिळून जाईल यामध्ये मी तुम्हाला दोन ग्रुप दिलेले आहेत हे दोन ग्रुप आपल्याला एडिट करायचे आहेत मित्रांनो दोन्ही ग्रुप आपल्याला सेम एडिट करायचे ते मित्रांनो मी तुम्हाला एक ग्रुप एडिट करायला सांगतो आणि दुसरा तुम्ही एडिट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो खालचा जो ग्रुप आहे त्यावर क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा की ती तुम्हाला या हिरव्या लेअर इथे भरपूर तुम्हाला इथे पाहायला मिळत असेल तर मित्रांनो स्टार्ट लावायचं आहे स्टार्ट लावल्यानंतर जे पहिले हिरव जी लेअर पाहिजे सिंपल त्यावर क्लिक करायची आहे आणि ते कलर फिलो क्लिक करायचे या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि ज्या फोडरमध्ये आपण मटेरियल ठेवले असेल ते थे फोल्डर आपल्या ते ओपन करून घ्यायचे ते मित्रांनो ते फोल्डर इथे ओपन करून घेतो त्यानंतर मग अशा प्रकारे मी तुम्हाला काही फोटो दिलेले ते प्लस ओके कोणी इथे ॲड करून घ्यायचं आहे ते अशा प्रकारे ॲड होऊन जाईल दर व्यवस्थित ॲड होत नसेल तर थोडी बॅग घ्यायचे आहे मग ट्रास बो क्लिकून झुमो साईज थोडी कमी करायची आहे आणि या ऑप्शनवर क्लिकून व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे हा जो फोटो आहे ते ॲड करून घ्यायचा आहे तर अशा प्रकार मित्रांनो समोरचा फोटोसुद्धा आपल्याला असंच ॲड करायचा आहे परत मी तुम्हाला एक फोटो ॲड करून दाखवतो तर यावर क्लिक करायचं आहे कदा फेवर क्लिक करायची ऑप्शन क्लिक करायचं आहे दुसरा फोटो घ्यायचा आहे वरती प्लस वगैरे क्लिकून ॲड करून घ्यायचा आहे तर बाबा व्यवस्थित हा फोटो सेट झालेला नाही त्यासाठी मित्रांनो हा क्लिक क्लिकायचा आहे झुमर क्लिक करायचं आहे साईज थोडी कमी करायची आहे झूम कमी करायची आहे अशा प्रकार फोटोवरती ते घेऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे सेट करायचे आहे अशा प्रकारे मित्रांनो सर्व फोटो आपल्याला शेवटपर्यंत ॲड करायचा आहे आणि त्यानंतर बॅग घ्यायचं आहे आणि दुसरा ग्रुपसुद्धा आपल्याला ते एडिट करून घ्यायचा आहे त्यानंतर समोर यायचे आहे आणि इथे आपलं प्लस मीडिया मीडियावर करून इथून समोर आपल्याला फोटो ॲड करत जायचे फुलस्क्रीनमध्ये तर फोटो घेतल्यानंतर वरती तीन डॉट करून फिल कॉम्पिटिशन एरिया क्लिक करायचे या तीन करून समोरचं पार्ट कट करायचं अशा प्रकारे मित्रांनो शेवटपर्यंत फुलस्क्रीनमध्ये सर्व फोटो ॲड करून घ्यायचे ते मित्रांनो मी सर्व फोटो फुलस्क्रीनमध्ये ॲड करतो आणि ग्रुप सुद्धा व्यवस्थित एडिट करून घेतो त्यानंतर समोर व्हिडिओ एडिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्या सर्व फोटो ॲड करून घ्यायचे त्यानंतर इथे स्टार्टला येऊन जायचे स्टार्टला नंतर प्लसवर क्लिक करायच्या इथून कोणताही सेप घ्यायचा आहे ਵਰਤੀ 3 ਡਾਟ ਡੋਕ ਲਿਖੋ ਫਿਰ ਕੰਫਿਗਰੇਸ਼ਨ ਸੌਰੀ ਮਿੱਤਰੋ ਸਟੇਸ ਟੂ ਕੰਫਿਗਰੇਸ਼ਨ ਤੇ ਕਲਿੱਕ ਆਇਜੇ ਤੇ ਤਾਂ ਬਾਰਡਰ ਸ਼ਾਰਡ ਉਰ ਕਲਿੱਕ ਕਰਾ ਜੇ ਸਟ੍ਰੋਕ ਐਡ ਆਬਲ ਕਰੂੰ ਸਟ੍ਰੋਕ ਸਿੱਕੇ ਆਪਲਾ ਹੋ ਗਿਆ ਜੀ ਮੇਰੇ ਆਪਣੇ ਬਾਰਡਰ ਐਡ ਜਾਇਜੇ ਤਾਂ ਤੇ ਥੋੜੇ ਬੈ ਗਿਆਇਜੇ ਸਟ੍ਰੋਕ ਆਪਲਾ ਤੇ 10 ਪਰੰਤੇ ਤੇ ਵਾੜੂੰ ਗਿਆਇਜੇ ਤਾਂ ਤੇ ਬੈ ਗਿਆਇਜੇ ਕਲਰ ਫਿਰ ਲੋ ਕਲਿੱਕ ਆਇਜੇ ऑप्शन क्लिक करायचा हा कलर पूर्णपणे इरेज करून टाका त्यानंतर बरोबर क्लिक यायच्या त्यानंतर मित्रांनो आपल्याला पूर्ण व्हिडिओच्या शेवटी यायच्या थोडे बॅग यायची ऑप्शन क्लिम पूर्ण व्हिडिओ लोन घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या ग्रुपच्या समोर यायचे यायच्या बाकी मित्रांनो जिथपर्यंत आपला ग्रुप आहे तिथपर्यंत आपल्याला ते येऊन जायचं आहे त्यानंतर प्लसवर क्लिक करायचे मीडियावर क्लिक करायच्या आणि मी तुम्हाला एक मधुमास म्हणून अशा प्रकारे टेक्स पिन दिलेली आहे बा अशा प्रकारे तिकिन घ्यायचे आहे ट्रान्सपोर्ट क्लिक करून अशा प्रकारे खालच्या साईडला इथे ॲड करून घ्यायचे त्यानंतर पूर्ण ओढूचे आपल्याला शेवटी यायचे थोडे बॅग यायचे ऑप्शन करून पूर्ण एवढून लिहून घ्यायचे त्यानंतर त्याचं लेअरवर क्लिक करायचं आहे काही फेटवर क्लिक करायचे ॲडी फेटवर क्लिक करायचे आहे ट्रान्सपोर्ट क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो इथे आपल्याला प्लस साईज ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर क्लिक करायचे स्टँडर्ड सेटिंगवर आपण ते क्लिक करून घ्यायचे म्हणजे अशा प्रकारे हलताना आपल्याला इथे पाहायला मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो परत पुन्हा स्टार्टला यायचे आहे थोडी बॅग यायचे आहे आणि मित्रांनो आपल्याला थोडी बॅग आल्यानंतर इथे कलर फीलवर क्लिक करायचे आहे सॉरी मित्रांनो कलर फील क्लिक करायचे नाही तर मित्रांनो आपल्याला परत प्लसवर क्लिक करायचे मीडियावर क्लिक या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि ज्या फोटोमध्ये तुम्ही मटन ठेवले असेल ते फोटोवर आपल्याला ते ओपन करून घ्यायचे ते मित्रांनो ते फोल्डर इथे ओपन करून घेतलेलं आहे ओपन केल्यानंतर त्यामधून एक कोणताही फोटो सिलेक्ट करायचा मित्रांनो आपण हा एक फोटो इथे सिलेक्ट करूया तो सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला जिथपर्यंत ग्रुप आहे तिथपर्यंत आपल्याला वाढून घ्यायचा आहे त्यानंतर वरती तीन रोखल फिल्ड कॉम्पिटिशन रोखले घ्यायचा आहे आणि हा जो फोटो आहे मित्रांनो आपल्याला जे ग्रुप आहे ते ग्रुपच्या खाली घ्यायचे म्हणजे ॲडोच्या वरती आपल्याला ते घेऊन घ्यायचा आहे तर मित्रांनो फास्टमध्ये इथे घेऊन घेतो तर बाबा मित्रांनो आपण इथे फास्टमध्ये घेऊया कारण इथे आपल्या व्हिडिओला जास्त टाइम होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो फास्टमध्ये आपण घेऊया मित्रांनो तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनल अशा प्रकारे मॅडमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते त्यासाठी तुम्ही तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा अशा प्रकारे आपण हा जो फोटो इथे घेतलेला आहे त्यानंतर त्या फोटो क्लिक करायच्या आणि ते बिल्डिंग आणि ऑफिस जो क्लिक करायच्या आहे आणि ही जी लेन तुम्हाला जे पाहायला मिळत आहे ही आपल्याची साईज कमी करून घ्यायची बघा अशा प्रकारे साईज कमी करायची आहे तर मित्रांनो आपल्याला वीसपर्यंत इथे साईज करून घ्यायची बघा मी वीसपर्यंत इथे करून घेतलेलं आहे त्यानंतर मित्रांनो बॅग घेऊन जायचे आहे तर मित्रांनो बॅग आल्यानंतर परत मित्रांनो स्टार्टला यायचे प्लस प्लसवर क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायची आहे आणि मित्रांनो तुमचं जो लोबो असेल ते लोबो इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी माझ्या चॅनलचा लोबो इथे ॲड करून घेतो साधारण सोपे स्टेप पण तयार केलेलं आहे तर बघा असे बघा हा लोबो फार मिळून जाईल तर क्लिक क्लिकून ॲड करून घ्यायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मग क्लिक करून झुमो क्लिक करून साईज थोडी कमी करायची ऑप्शन क्लिक करून कोणत्या ठिकाणी आपल्याला लोबो ॲड करून घ्यायचा आहे तर बघा मी या ठिकाणी ते हा लोबो ॲड केलेला आहे त्यानंतर पूर्ण डोस प्रत्येक ते शेवट यायचे त्यानंतर थोडी बॅग येऊन ऑप्शन पूर्ण व्हिडिओ लिहून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो परत बॅग यायचे आणि डिस्क्रिप्शनमध्ये की पूर्ण पाहिजे त्या ऑकले इम्पोर्ट करून घ्या ती इम्पुट केल्यानंतर असं बघा चार फोटोला इपीट दिलेलं पाहायला मिळून जाईल तर मित्रांनो आपल्याला हा जो पिट आहे पहिला फोटोचा तो आपल्याला कॉपी करायचा आहे तर मित्रांनो पहिला फोटो इपीट कॉपी केल्यानंतर तिथे बॅग येऊन जायचे परत बिटमापोल्डमधून जायचे आहे बिटमापोडमध्ये गेल्यानंतर मित्रांनो जिथून फोटो ॲड केले आले आहे तिथपर्यंत यायचे आणि हा जो पहिला फोटो पाहाय मिळत आहे त्यावर क्लिक करायचा आहे इपेट उघडून तीन डोकून पेस्ट इपेट क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर डबल बिस्मार्कच्या समोरच्या फोटोला आपला हाय पीड पे इथे पेस्ट पे करायचं आहे परत मित्रांनो समोर तुम्हाला डबल बिस्मार्क पाय मिळेल त्याच्यासमोरच्या फोटोला आपला हाय पीड इथे पेस्ट करायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो जिथे जिथे तुम्हाला डबल मार्क पाय मिळत आहे त्याच्यासमोरच्या फोटोला आपला हाय पीड इथे पेस्ट करायचा म्हणजे एक फोटो सोडून आपला हाय पी इथे पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर इथे बॅग घेऊन जायचे आहे परत मित्रांनो सेक इपेटमधून जायचं आहे आणि दोन नंबरच्या फोटो इपिट आपल्याला ते कॉपी करून घ्यायचं आहे दोन नंबर फोटो इपीठ कॉपी केल्यानंतर बॅग यायचे बिटमा पोर जायचे आणि जिथून फोटो ॲड केले तिथपर्यंत यायचे आपण पहिल्या फोटोला ते पीठ ॲड केलेलं आहे तर दुसऱ्या फोटोला हा इपीट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपण बिट डबल बिस्पार्कच्या समोरच्या एका फोटोला ही पेस्ट केलं नाही समोरचे केलेलं आहे तर ते ज्या फोटोचं आपण ही आता पेस्ट केलेलं आहे त्याच्यासमोरच्या फोटोला आपला हा ही पेस्ट करायचा आहे तर मित्रांनो जिथे तिथे आपण हा इपीट पहिला ही पेस्ट पेट केलेला आहे त्याच्यासमोरच्या फोटोला आपला हा पीठ पेस्ट करत जायचं आहे शर्टपर्यंत त्यानंतर ते बॅग यायचे आहे परत मित्रांनो आपल्याला बिटमा पोड म्हणून सॉरी मित्रांनो इपेट म्हणून जायचे आणि तीन नंबरचे इपेट आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे ते कॉपी केल्यानंतर ते बॅग येऊन जायचे परत बिटमा पोड म्हणून जायचे बिटमा पोडमध्ये गेल्यानंतर मित्रांनो जिथे तुम्हाला डबल ब्रिसमार्क पाय मिळत आहे त्या डबल बिशमार्कच्या मार्क्सच्या फोटोला आपला हाय पीड इथे पेस्ट घ्यायचं आहे तर अशा बघा मित्रांनो जिथे तुम्हाला डबल बिशमार्क पाय मिळेल त्याच्या मागच्या पटू आपला हाय पीड इथे पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर ते बॅग घेऊन जायचे परत मित्रांनो सिकी पीठ जायचे शेवटच्या फोटो इपेट आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे तो कॉपी केल्यानंतर इथे बॅग येऊन जायचे आहे आणि बिटमार्क पण जायचं आहे त्यामध्ये गेल्यानंतर मित्रांनो डबल मिसमार्कच्या समोरचा जो फोटो तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे त्या फोटोवर आपला हा पीड री पेस्ट करायचं आहे त्या फोटोवर क्लिकून हाय पी रे पेस्ट करून घ्यायचं आहे समोर तुम्हाला डबल बिस्माक पाय मिळेल त्याच्यासमोरच्या फोटोला आपला हाय पीठ ते पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो जिथे जिथे तुम्हाला डबल बिस्माग पाय मिळत आहे तिथे तिथे आपला हाय पीठ इथे पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ पूर्णपणे तयार झालेला आहे मित्रांनो व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहून त्यावर क्लिक करायचं आहे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहिलं त्यावर करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा अशा प्रकारे नवीन व्हिडिओ एडिंग शिकण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणे एकदम फ्रे व्हिडिओ लाईक केला व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोर व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र